जम्मू काश्मीर बडगाम येथे कोसळलेल्या भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमध्ये 2 वैमानिकांसह 6 जवान शहीद झालेत. यात नाशिकचे स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे हे देखील शहीद झालेत. औरंगाबाद येथील सैनिकी सेवा पूर्व संस्थेच्या 26व्या कोर्सचे विद्यार्थी होते. हैदराबाद येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर 24 डिसेंबर 2009 भारतीय हवाई दलाच्या सेवेत ते दाखल झाले. यानंतर 24 डिसेंबर 2015 त्यांची निवड स्क्वॉड्रन लीडरपदी झाली व आता गुवाहाटी गोरखपूरमधील सेवा झाल्यावर आता त्यांची श्रीनगर येथे नेमणूक होती. सध्या भारत पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती असल्याने कर्तव्य बजावत असताना ही दुर्घटना घडली. मात्र ही बातमी त्यांच्या परिसरात पसरताच आजूबाजूंच्या नागरिकांना दुःख अनावर झालं. आमच्या कुटुंबाचा आधार जरी गेला असला तरी निनादने आपल्या सेवेत असताना आमचे व देशाचे नाव मोठे केले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, अशी भावना शहीद निनाद मांडवगणे यांच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.